किती वेळ झाला, ही पारू येते की नाही? कॉफी द्यायला इतका वेळ लागतो की काय? वहिनी, मला ना दिशा वाखरवाडी बद्दल काही किस्से सांगत होती, पण मी अजिबात विश्वास ठेवला नाही हा. पण या पारूच्या हरकती बघून ना मला खरं वाटायला लागलं आता वहिनी सगळं. म्हणजे बघा, आता कॉफी द्यायची ही वेळ होती का? नाही ना, तरी दिली, देऊ दे. पण इतका वेळ लागतो का एक कॉफी द्यायला? मी सांगते ना तुम्हाला, ती पारू आहे ना आपल्या आदित्य बरोबर गप्पा मारत बसली असणार. अहो, आपला आदित्य साधा बोळ आहे वहिनी. आता बघा हा, किर्लोस्कर कंपनीच्या सीईओला एका मोलकरणीने फसवलं हे ऐकायला कसं वाटतंय? नाही ना बरं वाटत? नाही दामिनी, बास बास बास. ए पारू, इतका वेळ लागतो का एक साधी कॉफी देऊन यायला? पण मी कधी मागितली कॉफी? तुला माहित आहे ना मी या वेळेला कॉफी नाही पित. आदित्य सरांना तर कापी नको होती. दामिनी मॅडमनी मला मुद्दाम तर नाही ना सांगितलं? देवी आई, आदित्य सर माझ्याशी बोलत होते. ए, किती खोटं बोलतेस ग. अजिबात आदित्यचं नाव घ्यायचं नाही हा. मी सांगते ना, हीच गप्पा मारत बसली असणार आहे. देवी आई, आदित्य सर हरीश सरांबद्दल बोलत होते. दामिनी मॅडम, आदित्य सरांना तर काफी नको होती, मग तरी तुम्ही मला न्यायला का सांगितली? कॉफी चहा? मी तर चहा सांगितलं होता. मला नाही घरात चहा मिळणार आहे की नाही मला कळत नाहीये. कोण आहे का मला चहा द्यायला? चहा. देवी आई, मी आदित्य सरांना सांगितलंय की मला थोडासा वेळ द्या, मी विचार करून सांगते. मला हरीश सरांशी बी थोडं बोलायचं आहे. येते. गणी, केस कधी कापले? सकाळीच. काय झालं, तुम्ही बोलवलत का मला? हो, मला तुझ्याशी जरा बोलायचं होत. कशाबद्दल? गणी, तू वैजूला बाहेर चरायला घेऊन जा ना. तिने खाल्ले, ती निवांत आहे. गणित जातोयस की बाला नाव सांगू? जातो. मी बसू जरा. बसा ना. पारू, घरात आपल्या लग्नाचा विषय सुरू आहे. माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही आहे पारू, पण मी प्रॉमिस करतो मी तुला खूप सुखात ठेवेन. कधीच फसवणार नाही तुला. फक्त एवढंच की जो काय निर्णय घेशील ना तू शांत डोक्याने घे. तुझ्या बाबांनी तुझ्या लग्नासाठी खूप स्वप्न बघितलेत, ती स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. आणि मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. म्हणजे मला जशी मुलगी हवी आहे ना, तो अगदी तशीच आहे पारू. म्हणून तू लग्नाबद्दल जो काही निर्णय घेशील ना, तो आनंदाने घे. तुझ्यावर कुठली जबरदस्ती नाही. हरी सर, तुम्हाला कळत कसं नाही, मला नाही करायचं लगीन. यो लग्नाचा विषय सुद्धा ना नको वाटतो मला.
अरे सर, तुम्ही तुम्ही का आला तिथं? तुम्ही इथं आलात ना, इथलं समज चित्रच बदलून गेलं. अरे सर, तुम्ही इथं आला नसताना तर देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशारच काढला नसता. आता प्रत्यक्ष देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशारा काढलाय. त्यांनी मला विचारलं, तुम्ही सांगा ना, मी काय उत्तर देऊ त्यांना? मी माझ्या देवी आईंना नकार कसा देऊ? कस नाही म्हणू मी या लग्नाला? अरे सर, तुम्ही एक मदत कराल का मला? मदत नाही, उपकारच म्हणा. तुम्ही या लग्नाला नकार द्याल. माझी नोकरी काय झालं? नाही जमणार का? नाही, मी बघतो. अग काय केलंस तू? हे अग चांगला मुलगा आहे तू. तुझ्या डोक्यात ना नेमकं काय चालू आहे काहीच कळत नाही. तुकच कोड्यात टाकलं त्याला. कोड सोडवण्याचा प्रयत्न करते मी बा. त्यांनी मला नकार नाही दिला ना, तर मी त्यांना नकार देईन. पारू, तुझा अंतिम निर्णय सांग. तू हरीश सोबत लग्न करायला तयार आहेस की नाही? पारू. अहिल्या मॅम, पारूने तिचा निर्णय सांगण्याआधी मला काही सांगायचंय. बोल. पारू खरंच खूप चांगली मुलगी आहे, सुंदर आहे, गुणी आहे, मनमिळावे आहे. पारूसारखी मुलगी बायको म्हणून मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे. पण सॉरी मॅम, मी पारू सोबत लग्न नाही करू शकणार. काय? काय हरीश, पारू सारखी मुलगी मिळणार नाही असं पण म्हणतोयस, नकार पण देतोयस, काय कारण काय म्हणजे नीट सांग ना जरा. हे बघा सर, मॅडम तुम्हाला पारूची काळजी आहे मला कळत आहे. तिचं लग्न चांगल्या घरात व्हावं असं तुम्हाला वाटतंय, सगळं ठीक आहे. मलाही माझा स्टेटस महत्वाचा वाटतो. माझं शिक्षण चांगलं झालंय, MBA. तुमच्या कंपनीमध्ये खूप चांगल्या पोस्टवर काम करतोय. पारूचं काय? तिचं शिक्षण काय? करिअर काय? आणि तिचे वडील काय करतात? ड्रायव्हर. फ्रँकली मला माझ्या स्टेटसची मुलगी हवी. हे सॉरी टू से, पण एका मोलकरणीसोबत, रादर एका ड्रायव्हरच्या मुलीसोबत मी लग्न नाही करू शकत. हा तुझा शेवटचा निर्णय आहे हरीश? सॉरी मॅम, मी हे लग्न नाही करू शकत. तू पारूला आता नकार देतोयस
कारण तिचे वडील फक्त ड्रायव्हर आहेत, तिचं शिक्षण झालेलं नाहीये. एक लक्षात ठेव हरीश, मारुती फक्त ड्रायव्हर नाही तर आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? आणि ज्या मुलीला तू आता नकार देतोयस ती आमच्या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर आहे. मॅम, तरीही मी हे लग्न नाही करू शकत. आदित्य. होय. हरीश, मला आपल्या कंपनीत या पुढे नकोय. त्याने या पुढे या घरात पाऊलही ठेवता कामा नये. त्याला सांग चालतो हो इथून. येतून. अमरीश. तू एक काम करशील. काय? तू हरीशची परीक्षा घे. कसली परीक्षा? अरुख, हरीश तुझ्यासाठी वाटेल ते करू शकतो ह्याची जर का तुला खात्री करून घ्यायची आहे, त्याच्या स्वभावाची खात्री करून घ्यायची असेल ना, तर तू त्याला म्हण की तू स्वतःहून या लग्नाला नकार दे. त्याला चांगलंच माहित आहे, त्याने जर या लग्नाला नकार दिला तर आई त्याला या घरात राहू देणार नाही, त्याचा जॉब जाईल, त्याचं अख्खं करिअर स्टेकला लागेल. आणि एवढं सगळं असूनही तो जर म्हणाला की मला हे लग्न करायचं नाही आहे, तर तू समजून जा की तो तुझ्यासाठी वाटेल ते करू शकतो. तो तुझ्यासाठी त्याचा अख्खा लाईफ पणाला लावू शकतो. मारू, बघितलंस ना हरीश तुझ्या परीक्षेत पास झाला ना. हरीश तुझ्यासाठी त्याचा जॉब, त्याचं करिअर, त्याचं आयुष्य सगळं पणाला लावायला तयार. बोल परू, आता काय आहे तुझा निर्णय? देवी आई, मी हे लगीन करायला तयार आहे. पण हरीश, त्यांनी माझ्या सांगण्यावरनच या लग्नाला नकार दिला होता, ह्यात त्यांची काय बी चूक नाही. मला फक्त हे बघायचं होतं की ते माझ्याबद्दल काय विचार करताय. झाली एकदाची लग्नाला तयार. पारू, तू तू खरच स्वखुशीने लग्नाला तयार आहेस ना? वाय. पारू, हरीश, कॉंग्रॅट्स. मारुती, उद्याच तुमच्या घरी आपण ह्यांचा साखरपुडा उरकून टाकूया. मॅडम, जाणीव तर होतीच, पण हाच पुन्हा अनुभवला अहिल्या देवी किर्लोस्कर काय आहेत ते. हे उपकार मी. मारुती, उपकाराची भाषा नको, हे उपकार नाहीयेत, त्यापेक्षा साखरपुड्याच्या तयारीला लागा. मॅडम, उद्या साखरपुडा म्हणजे लई गडबड होईल. हो, म्हणजे मलाही तसंच वाटतंय. त्यातून घरच्या घरी साखरपुडा म्हणजे मला काय वाटतं, आपण कॉन्ट्रॅक्ट देऊयात ना, म्हणजे सगळं काही धून धडाक्यात करूयात आपण. श्रीकांत साहेब,
आजपर्यंत मी कधी तुमचा शब्द मोडला नाही, पण माझ्या पोरीचं नशीब की तुमच्या दोघांचा हात तिच्या डोक्यावर आहे. ह्या बापाला असं वाटत की माझ्या पारूचा साखरपुडा माझ्या दारात व्हावा. मारुती बरोबर आहे तुझं. अरे तुला असं वाटतं स्वाभाविकच आहे. पण बहिणी म्हणजे एका दिवसात कशी करणार ना तयारी, आणि करणार कोण ना? मामा तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत, आम्ही करू सगळी तयारी. येस, आमच्या मित्राचा साखरपुडा. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, हा मॅ ना. मामा आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी इतकी धावपळ केली, आता आमची वेळ. तुम्ही कसलीच काळजी करू नका, सगळीच्या सगळी तयारी आम्ही बघू. आता सावित्री आणि पारूला घेऊन तिच्या साखरपुड्याच्या साड्या आणि इतर खरेदी करायला जा. सावित्री. हो मॅडम. पारू. सॉरी सर. बरं झालं निघाली बाबा एकदाची बाहेर. आता ही बाहेर गेली की माझ्या गावातली माझ्या मर्जीतलीच एखादी मुलगी आणते इथे. अरे बंगल्यात गेलो तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या ताईडीचं लग्न ठरलंय. आदित्य सर. हा, आदित्य सरांनी समजावल्यामुळेच तुझी ताईडी लग्नाला तयार झाली. आणि उद्याच हरीश साहेबांबरोबर इथं साखरपुडा. आणि बघ आता बसून चालणार नाही, घाई करायला पाहिजे, नाही काम पडल्यात. आणि बर का पारू, उद्या साखरपुडा आहे ना, काय काय सामान आणायचं याची यादी दे मला. हा चल बरं, गुरुजीला बोलवायचंय, त्याच्यानंतर कुणा कुणाला अजून बोलवायचंय, काय काय जेवायला करायचंय ते समज आपल्याला करू लागलं. चल. ऐकलं का वैजू, आपल्या ताईडीचं लगीन ठरले हरीश सरांसोबत. इथं साखरपुडा करायचा आहे, लय मजा आण. तसे हरीश सर चांगले आहेत, मला जीव लावतात. पण आदित्य सर मला जास्त आवडतात. त्यांच्यासोबत ताईडीचं लगीन झालं असत तर अजून भारी वाटलं असत. पण जाऊ दे, हे लग्न देव्यांनी ठरवले आणि देव्याई जे करतात ते बरोबरच असत. भारी मजा येईल. पारू इकडे दे. हो? अगं उद्या तुझा साखरपुडा आणि तू काम काय करत बसलीस? सावित्री आत्या, ओ घरी लई पाहुणे येणार आहेत, घर स्वच्छ नको का दिसायला, द्या इकडं. हे बघ ते सगळं आम्ही करतो. बघ आज कामाच्या गडबडीत खरेदी राहून गेली तर उद्या सकाळी आपण, तू मारुती दादा आणि आपण खरेदीला जाऊ आणि तुझ्यासाठी साखरपुड्यासाठी छानची साडी घेऊ. सावित्री आत्या मला नको आहे साडी, म्हणजे माझ्याकडे आधीच साडी आहे. पारू उद्या तुझा साखरपुडा आहे, साखरपुडा. आणि जुनी साडी नेसणार आहेस तू? हा जुनी नाही, एकदम नवीन साडी आहे, लई भारी साडी आहे. तुम्ही इकडे सांगा, मी आता दाखवते. भारू भारू. ही बघा, ही देवी यांची साडी आहे. अगं पण पारू, ही साडी तुझ्याकडे कशी काय आली? आणि ही साडी तीच आहे ना जी तुझ्याकडून फाटली होती ती? वय
सावित्री आत्या, देवी आईंनी प्रसाद म्हणून दिली होती मला ही साडी आणि म्हणून मग मी त्याला नीट जपून शिवून ठेवली आहे. आता साखरपुड्यासाठी ना मी हीच साडी नेसणार आहे. सावित्री आत्या, मी ही साडी नेसली ना की मला असं वाटेल की देवी आईंचा आशीर्वाद माझ्या बरोबरच आहे. खरंय पुरी तुझं, अहिल्या मॅडमचा आशीर्वाद तुझ्या संसारात भरभराटच आणेल. आता बघाच तुम्ही, ही साडी नेसून मी किती भारी दिसते ते.